वेगवान स्वरूपातल्या बातम्यांना सुरुवात करूया। देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसणारे उद्धव ठाकरे आणि शरद पवार आज आपला पक्ष शोधतायत अशी टीका चंद्रशेखर बावनकुळेंनी केली। बैमानी करणाऱ्याचा बदला काळच घेत असतो असा टोला त्यांनी लगावला। कार्तिकी एकादशीच्या पूजेसंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बसून योग्य तो निर्णय घेतील असं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलंय। अजितदादा नाराज नसून केवळ त्यांची प्रकृती ठीक नसते असं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं। शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे या मराठी माणसांनी राजकीय पक्ष काढले, आता केंद्रातील अदृश्य हात हे पक्ष संपवण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे। सेना जेव्हा बाळासाहेबांकडे होती तेव्हा पालकमंत्री ठरवायला दिल्लीला जावं लागत नव्हतं असा टोला त्यांनी लगावला। चंद्रपुरात ओबीसी समाजाकडून जनजागर यात्रा काढण्यात आली। मविया सरकारच्या काळात ओबीसींवर अन्याय झाला आणि माजी ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार निष्क्रिय राहिल्याची टीका आशिष देशमुखांनी केली। मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वातच आगामी निवडणुका लढवल्या जातील असा नियम आहे। फडणवीस यांचं विधान योग्यच असल्याचं म्हणत अमोल मिटकरींनी समर्थन केलं ते बुलडाण्यात बोलत होते। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सांगली दौऱ्यावर आहेत। बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत तासगाव आणि मिरजेत बूथ वॉरियर्सच्या बैठका होत आहेत। बावनकुळेंकडून भाजपच्या महाविजय 2024 तयारीचा आढावा घेतला जातोय। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोल्हापूर दौऱ्याआधी भाजपमध्ये उभी फूट पाहायला मिळतीय। भाजपतील जुने विरुद्ध नवे कार्यकर्ते असा संघर्ष पाहायला मिळतोय। भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष बाबा देसाई यांच्यासह अनेक माजी तालुका अध्यक्ष भाजपच्या विरोधातच उभे राहिले आहेत। चंद्रकांतदादा पाटील यांच्या सांगण्यावरूनच पदाधिकाऱ्यांना डावलल्याचा आरोप करण्यात येतोय। सरकारवर कोणताही दबाव नाही। मराठा आरक्षणासंदर्भात नेमलेल्या समितीचा अहवाल आल्यावर कायद्याच्या चौकटीत आणि दिलेल्या वेळेत सरकार आरक्षणासंदर्भात सकारात्मक निर्णय घेईल असा विश्वास शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केला। जळगाव जिल्ह्यातील बुधगाव इथल्या शेतकऱ्यानं पाडळसरे या धरणाचं काम पूर्ण व्हावं या मागणीकरता मुख्यमंत्र्यांना रक्तानं पत्र लिहिलेलं आहे। गेल्या 20 वर्षांपासून या धरणाचं काम रखडलंय। वारंवार निवेदन देऊनही काम पूर्ण होत नसल्यानं या शेतकऱ्यानं मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठ्यांसाठी आश्वासक चेहरा असून त्यांनी ठरवलं तर ते मराठ्यांना आरक्षण देऊ शकतात असं वक्तव्य मनोज जरांगे पाटलांनी केलंय। आम्ही सरकारला 40 दिवसांचा वेळ दिला असून ते योग्यच निर्णय घेतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळांवर हल्लाबोल केलाय। आम्ही लोकशाहीच्या मार्गानं आंदोलन करत असताना त्याला परवानगी मिळू नयेत यासाठी प्रयत्न का करता असा सवाल त्यांनी भुजबळांना केला। नांदेड शासकीय रुग्णालयातील मृत्यू प्रकरणावरून मनसे आक्रमक झाली आहे। चंद्रपुरातील शासकीय रुग्णालय परिसरात मनसेकडून आंदोलन करण्यात आलं। चंद्रपूर शासकीय रुग्णालयातील रिक्त पदं तातडीनं भरण्यासह विविध मागण्या आंदोलकांकडून करण्यात आल्या। नांदेडच्या शासकीय रुग्णालयात अधिष्ठातांना दिलेल्या अपमानास्पद वागणुकीविरोधात लातूर जिल्ह्यातील वैद्यकीय संघटना आक्रमक झाल्या आहेत। विविध संघटनांनी एकत्र येत निदर्शनं केली। यावेळी खासदार हेमंत पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। नाशिक जिल्हा रुग्णालयात केवळ 15 दिवस पुरेल इतकाच औषध साठा शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे। 15 ऑगस्टपासून रुग्णसेवा मोफत केल्यानं ओपीडी आणि आयपीडी रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे। धुळ्यात शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। हिरे शासकीय महाविद्यालयातील अस्वच्छता अपुरा औषध साठा रुग्णालयातील नादुरुस्त मशीन असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये पालकमंत्री दादा भुसेंनी पाहणी केली मात्र त्यांचा ताफा रुग्णालयाबाहेर उभा असल्यानं रुग्णवाहिका हॉस्पिटलच्या गेटबाहेर उभ्या कराव्या लागल्या त्यामुळे उपचाराकरता आलेल्या रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागला। या सरकारकडे सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी पैसे नसल्याची टीका सुप्रिया सुळेंनी केली। नांदेडच्या शासकीय रुग्णालयाला त्यांनी भेट दिली। यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। दरम्यान आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण खात्यात समन्वय नसल्याची टीकाही त्यांनी केली।
सगळेच सत्ताधारी पण आरोग्य व्यवस्था मात्र व्हेंटिलेटरवर असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केली। त्यांनी शहापूरच्या शासकीय रुग्णालयाची पाहणी केली। यावेळी रुग्णालयाच्या अवस्थेवरून सरकारवर निशाणा साधला। नांदेड नाशिक इथल्या शासकीय रुग्णालयांमधील मृत्यूंच्या निषेधार्थ जळगावात शिवसेना ठाकरे गटाने आंदोलन केलं। प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे निष्पाप लोकांचा जीव गेल्याचा आरोप करत तानाजी सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली। नांदेड रुग्णालयातील मृत्यू प्रकरणाचा निषेध करत अमरावतीत भीम आर्मी संघटनेनं जोरदार आंदोलन केलं। यावेळी तानाजी सावंत यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली। ग्रामपंचायत विकास निधीचा गैरव्यवहार करणं बीडच्या नेकनूरच्या ग्रामसेवकाला चांगलंच भोवलंय। अव्वाच्या सव्वा खर्च दाखवणाऱ्या या ग्रामसेवकाचं तडकाफडकी निलंबन करण्यात आलं। वन्य प्राण्यांचा उपद्रव थांबवा, अन्यथा आम्हाला वन्य प्राण्यांना मारण्याची परवानगी द्या अशी मागणी करत दापोलीतील बागायतदार शेतकऱ्यांनी मोर्चा काढला। वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीसाठी हेक्टरी 70,000 रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली। चंद्रपूरच्या चिमूर तालुक्यातील निमढेला बफर क्षेत्रातील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या छतावर चक्क वाघ उभा असल्याचं कॅमेऱ्यात कैद झालंय। छतावर वाघ आणि खाली भाविकांची गर्दी होती। वन्यजीव प्रेमी बंडा अरविंद यांनी हे अनोखे दृश्य आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलेलं आहे। बबली वाघिणीचा हा बछडा छोटा मटका म्हणून ओळखला जातो। त्याचा या परिसरातला वावर नेहमीचा असल्याचं स्थानिक सांगतात। धुळ्यातील शासकीय कर्मचारी वसाहतींची मोठी दुरवस्था झाली आहे। अनेक इमारतींना तडे गेलेत। वापरात नसलेल्या खोल्यांमधून दरवाजे खिडक्या चोरून नेण्याचे प्रकार घडलेत। बांधकाम विभागानं याकडे लक्ष देण्याची गरज आहे। लातूरच्या औसा शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले असून नाले तुंबलेत। सखल भागात पाणी साचल्याने डासांची पैदास होऊ लागली आहे। डेंग्यू सदृश रुग्णांची संख्या वाढली आहे। नगर परिषदेला वारंवार विनंती करूनही उपाययोजना केल्या जात नसल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर अफसर शेख यांनी स्वतः शहरात फवारणी केली। सांगलीच्या चांदोली परिसरात असणारा उदगिरी पठार सध्या मिनिकास पठार म्हणून नावारूपाला येऊ लागलाय। अनेक दुर्मिळ जातीची फुलं या पठारावर फुलली आहेत। यंदा फुलांना चांगला बहर आल्यानं पर्यटक या पठाराकडे आकर्षित होत आहेत। अमरावतीच्या चांदूर रेल्वे तालुक्यातील चिरोडी गावात डेंग्यूचे 24 रुग्ण आढळले। डेंग्यूमुळे एक मृत्यू झाल्यानं ग्रामस्थांमध्ये भीती आहे। दरम्यान ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीनं नाल्यांची सफाई केली जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं। कंत्राटी भरतीच्या निर्णयाचा विरोध आंदोलकांकडून करण्यात आला। तातडीनं GR रद्द करण्याची मागणी करण्यात आली। नाशिकमध्ये चेन्नई सुरत महामार्गाच्या कामासंदर्भात केंद्रीय मंत्री भारती पवारांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली। यावेळी स्थानिकांकडून अधिकाऱ्यांविरोधात संताप व्यक्त करण्यात आला। भूसंपादनावेळी कमी मोबदला दिला जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला। शिर्डीत साई संस्थान विरोधात नागरिकांनी आमरण उपोषण सुरू केले। देशभरात साई मंदिर निर्माणाकरता 50 लाख देण्याच्या प्रस्तावाचा निषेध आंदोलकांकडून करण्यात आला। देवस्थानचा निधी साई भक्तांच्या सुविधेकरता वापरण्याऐवजी चुकीचे निर्णय घेतले जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। जळगावात शिक्षण बचाव जन आंदोलन समितीकडून धरणं आंदोलन करण्यात आलं। खासगीकरणाच्या निर्णयाचा विरोध आंदोलकांकडून करण्यात आला। आंदोलनामध्ये शाळा कॉलेजमधील शिक्षक प्राध्यापक सहभागी झाले होते। धनगर समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षण देऊ नये यासह विविध मागण्यांकरता अहमदनगरच्या अकोले शहरात भव्य मोर्चा काढण्यात आला। आदिवासी नेते अमित भांगरे यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चात मोठ्या संख्येनं आदिवासी बांधव सहभागी झाले होते। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्रवेशद्वारावर आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी श्राद्ध आंदोलन केलं। अनधिकृत होर्डिंग्स उभारून पालिकेचा महसूल बुडवणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांचा निषेध करण्यात आला। बीडमध्ये एका तरुणानं अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केलेत। पीडिता गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार समोर आला। या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली। अधिक तपास सुरू आहे।
गोंदियातील देवरी इथं जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. कारवाईत 28 गुरांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. भाईंदर पश्चिमेतील जैन मंदिरात चोरी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्यानं मंदिरातून 12 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन आणि चांदीची वस्तू चोरली होती. 1 छोटासा ब्रेक घेऊया. अजून काही बातम्यांसाठी काही क्षणात पुन्हा भेटूया. बुलेटिनमध्ये स्वागत. आता उर्वरित बातम्या. आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात ज्ञानेश्वरी जयंती उत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त विशेष ग्रंथदिंडीचं आयोजन करण्यात आलं. दरम्यान ज्ञानेश्वरी पारायणाकरता भाविकांनी मोठी गर्दी केली. अमरावतीच्या राणी दुर्गावती चौकात रावणपूजा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आदिवासी वीरांगना राणी दुर्गावती यांच्या 499 जयंतीनिमित्त आदिवासी बांधवांनी एकत्र येत हा उत्सव साजरा केला. 17 दिवसांनंतर सिंधुदुर्गच्या राजाचं विसर्जन करण्यात येत आहे. यानिमित्त सिंधुदुर्गात भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. संपूर्ण राणी कुटुंबीय विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालं. हिंगोली दिव्यांग कल्याण विभागाकडून विशेष मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. यावेळी आमदार बच्चू कडूंची उपस्थिती होती. यावेळी दिव्यांगांच्या समस्या जाणून घेत त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. वर्ध्यातील हिंगणघाट इथं महाराणी दुर्गावती जयंती उत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. या सगळ्या वेगवान स्वरूपातल्या बातम्यांसह बुलेटिनमध्ये इथे थांबतोय. ताज्या बातम्यांकरता पहा फक्त न्यूज 18 लोकमत.